हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला नारळाची चटणी करून दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहेत 50 ग्राम नारळाचे तुकडे, थोडीशी चिंच, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं लिंब, भरपूर सारी कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ। तर सर्वप्रथम मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरा, मिरची, तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची घेऊ शकता। मी इथे 3 मिरच्या यूज केलेल्या आहेत। आता मी त्यात थोडीशी चिंच टाकलेली आहे। थोडासा लिंबाचा रस, जास्त पण नका घेऊ कारण की आपण ऑलरेडी चिंच यूज केलेली होती, म्हणून मी एकदम थोडासा लिंबाचा रस यूज केलेला आहे। आता मी त्यात कोथिंबीर टाकते। जेवढी जास्त कोथिंबीर असेल तेवढा त्याला जास्त फ्लेवर येतो, जास्त हिरवापणा पण येतो। आता मी त्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि आता मी त्यात थोडीशी चवीनुसार मीठ टाकते। तर थोडंसं पाणी घेऊन मी हे ब्लेंड करून घेणार आहे। तर हे ब्लेंड झालेलं आहे आणि माझी ही चटणी रेडी झालेली आहे। ती तुम्ही चपाती बरोबर, इडली बरोबर अशा प्रकारे खाऊ शकता। तुम्हाला माझी ही व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही डाऊट्स असतील ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। थँक्यू।